अख्खी शाळा चिखलात लोळली, नाचली, थिरकली, विद्यार्थ्यांनी एकच राडा केला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना ना शिक्षक अडवत आहेत ना त्यांचे पालक त्यांना काही बोलणार आहेत. उलट विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे शिक्षकही चिखलात लोळण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. कारण हा चिखल महोत्सव आहे. होय, चिखल महोत्सव. तुम्ही आजपर्यंत खाद्य महोत्सव, नाट्य महोत्सव, फार तर चित्रपट महोत्सव पाहिला असेल, पण तुम्ही असा भन्नाट आणि आगळा वेगळा चिखल महोत्सव पाहिला नसेल. हा चिखल महोत्सव जितका भारी आहे ना, त्याहीपेक्षा हा महोत्सव साजरा करण्यामागचं कारण भन्नाट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेनं हा चिखल महोत्सव आयोजित केला आहे. आणि काय आयोजित केला आहे? तर मोबाईलच्या जगात मुलांची मातीशी नाळ जुळून राहावी, विद्यार्थ्यांना मातीच्या मायेची ऊब मिळावी, पायाला मातीचा एक कणही न लागू देणाऱ्या पिढीनेही कधीतरी मनसोक्त मनमुराद मातीत लोळावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. किती भारी आहे ना. आणि हो, महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर आणि मातीमध्ये हळद पसरवण्यात आली आहे, गोमूत्रही शिंपडण्यात आलं आहे, म्हणजे सुरक्षिततेची पुरेपूर काळजी बाळगण्यात आली आहे. मातीची महती विशद करणारा, मातीविषयी प्रेम जागृत करणाऱ्या या चिखलात विद्यार्थी मनसोक्त लोळले. या मुलांना पाहण्यासाठी यावेळी अनेक भागातून आलेले माजी विद्यार्थी आणि गावकरी देखील उपस्थित होते. कदाचित त्यांनाही चिखलात लोळण्याचा मोह झाला असावा. राधानगरी तालुक्यात सध्या मस्त पाऊस पडतोय. पावसाच्या रिमझिम सरीत सुरू असलेला हा चिखल महोत्सव फक्त आनंदच नव्हे तर मायेची ऊब देखील देऊन गेला. कोल्हापूरवरून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.